अंधार इतका मला एक ठिणगी एक ठिणगी आत्मा झाला गली उजळायला हे बरे झाले तिला अंधार इतका मला हे बरे झाले तिला अंधार इतका बारामती तालुक्यातील न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय खुनाच्या आरोपाखाली अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी हद्दीमध्ये निराभिमा सहकारी कारखान्याच्या आवारात झालेल्या खुनाच्या प्रकरणी तसेच विनयभंगाच्या व अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कायद्याखाली वेगवेगळ्या कलमाखाली जिल्हा न्यायाधीश आर आर राठी यांनी आरोपी हनुमंत घुगरे यास जन्मठेपेची सुनावली शिक्षा. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोमनाथ करचे यांनी सरकार पक्षाला मोलाची मदत केली. अक्षय थोरात, बारामती. यांनी आरोपी हनुमंत घोगरे यास भादवी कलम 302 354 तसेच अट्रॉसिटी कलम 3(1)(11) तसेच 3(2)(5) प्रमाणे जन्मठेप व 1 वर्षाची शिक्षा सुनावली. आता या घटनेची माहिती अशी आहे की 2014 मध्ये निराभिमा कारखाना इंदापूर या परिसरात जी पीडित होती ती नैसर्गिक विधीसाठी तिच्या मैत्रिणीबरोबर गेली होती. त्यावेळेस आरोपीने तिची छेड काढून तिला त्रास दिला होता. त्यावर आरोपीचे तिचा पती तिचा भाऊ आरोपी याच्याकडे जाब विचारण्यासाठी गेला असता आरोपीने कोणताही विचार न करता अगदी नियोजन पद्धतीने आरोपीचा छातीमध्ये सत्तूर खुपसून खून केला अशी सरकार पक्षाची केस होती. सरकार पक्षातर्फे यामध्ये 12 साक्षीदार तपासण्यात आले. गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कदम साहेब यांनी केला होता. तसंच चंद्रशेखर यादव API यांनी तपास केला होता. तसंच वैद्यकीय पुरावा जो आरोपीच्या विरोधात आला होता तो पुरावा ग्राह्य धरून तरी साक्षीदारांचा आलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भादवी कलम 302 प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच ती कलम 354 प्रमाणे व ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे 1 वर्षाची शिक्षा सुनावली. आता ही जी शिक्षा सुनावली याचं एक वैशिष्ट्य म्हणजे अत्याचार जो ॲट्रॉसिटी कायद्यानुसार होतो त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण नुकसान भरपाई दिली जाते. त्या पीडितेला कलम प्रोसिजर सिव्हिल क्रिमिनल प्रोसिजर कोड कलमप्रमाणे नुकसान वैशिष्ट्यपूर्ण नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यासाठी सदरचे प्रकरण जिल्हा विधी सेवा समितीकडे वर्ग करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारची घटना होण्याची ही न्यायालयातली या पहिलीच घटना.